ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी बनवणार, ते म्हणजे शेपूची भाजी. तर शेपूची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. भाजी पण छान असं शिजलेले आहे. सर्वप्रथम मी ते घेतलेले आहे शेपू भाजी, हे स्वच्छ निवडून घेतलेले आहे. आणि इकडं आपण इकडं मूग डाळ आपण हे भिजून घेतलेले आहे. एक तासाभरासाठी मी भिजत ठेवलं तर हे छान असं भिजलेले आहे डाळ. आणि इकडं आपण अर्धा चमचा जिरं आणि एक गड्डा लसूण सोलून घेतलेले आहे. हिरव्या मिरची घेतलेली आहे 5-7. आणि इथं आपण तेल घेतलेले आहे चवीनुसार, मीठ. हे बघा, आता हे भाजी आहे ना, आपल्याला हे आधीच मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहे. आपल्याला हे आधीच स्वच्छ धुवून घ्यायचं, नंतर चिरल्यावर धुवून घ्यायचं नाही, म्हणजे ते सगळं पाण्यातच जाते. आता आपण हे भाजी चिरून घेऊया. थोडंसं आपल्याला हे बारीक असं भाजी हे चिरून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण चिरून घ्यायचं नाही आणि जास्त मोठं पण ठेवायचं नाही. मध्यम आकारामध्ये आपल्याला हे भाजी चिरून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने आपण सगळं भाजी चिरून घेऊया. आपल्याला निवडून घेताना ना ह्यामध्ये थोडंसं गवत वगैरे आलेलं असतं ते काढून घेताना, त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ निवडून घ्यायचं. बघा, आता आपण भाजी सगळं चिरून घेतलेली आहे. आता आपण हिरव्या मिरची, लसूण, जिरं थोडंसं कलबुतात बारीक करून घेऊया. बघा, आता लसूण मिरची वगैरे बारीक करून घेतलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. मी इथं पूर्ण बारीकसुद्धा केलेलं नाही, थोडंसं आपण हे मोठंच ठेवलेलं आहे. तर इकडं प्लेटमध्ये काढून घेते. बघा, आता सगळं साहित्य तयार करून घेतलेले आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायचं, त्यासाठी आपण पहिल्यांदा चूल पेटवून घेऊया. आपल्याला आता पावसाळ्यात सगळीकडं भाजी उपलब्ध असते, त्यामुळे आपल्याला हे करून खाता येते. हे काय, आता भाजी सगळीकडे मिळते. आणि आपल्याला भाजी म्हटली की आपल्या आरोग्यासाठी खायलाच पाहिजे भाजी. बघा, आता चूल पेटलेले, आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण आता तेल घालूया. बघा, आता तेल घातलेले आहे. तेल पण आपल्याला जास्त घालायचं नाही, कमी तेलातच ही भाजी तयार होते. आणि आपण कुठल्याही भाजी करताना आपल्याला जास्त तेल घालायचं नाही, तेल घालायची गरजच नसते, कमी तेलामध्ये भाजी चांगलं होते. आता आपल्याला हे तेल आहे ना, थोडंसं आपण गरम करून घेऊया. हे बघा, आता तेल गरम झालेले आहे. आता आपण यामध्ये मिरची, लसूण वगैरे बारीक करून घेतलं होतं ना, ते घालूया. बघा, आता तेल छान असं गरम झालेले आहे. आता आपल्याला हे छान असं परतून घेऊया. ह्यामध्ये आपल्याला फोडणी देताना दुसरं काहीच वापरायचं नाही. मिरची आणि लसूण, थोडंसं जिरं आपण हे बारीक करून घेतलेलंच आहे कलबुट्यात, त्याचा आपल्याला तेवढंच आपल्याला हे फसं फोडणी द्यायचं आहे. बघा, आता छान असं परतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये हे भाजी घालूया. हे भाजी मिक्स करून घेऊया. पूर्ण हे तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आता भाजी मिक्स करून घेतलेली. आता आपण ह्यामध्ये हे मूग डाळ घालूया, भिजून घेतलेलं. बघा, आता आपण हे पाण्यातलं काढून ह्यामध्ये घालायचं. आता आपण चवीनुसार मीठ घालूया. आणि भाजीला ना जास्त मीठ लागत नाही, थोडंसं आपण मीठ घालायचं. म्हणजे काय होते ते, आपण असं फोडणी दिल्यावर ते भाजी पूर्ण विरघळते, कमी होते भाजी, त्यामुळे आपण थोडंसं मीठ घालायचं.
तर आपण हे छान असं सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यावरती थोडंसं पाणी मारूया, जास्त पण मारायचं नाही पाणी, ते मीठ घातल्यामुळं भाजीला पाणी सुटते, त्यामुळं आपण थोडंसं मारायचं म्हणजे डाळ मऊ होते. बघा आता मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून हे 5 मिनटं आपण हे भाजी शिजवून घेऊया. हे बघा आता आपण हे भाजी आहे ना 5 मिनटं शिजून घेऊया, म्हणजे भाजीचं कलरसुद्धा चेंज होते आणि डाळ आपण घातली आहे ना ते डाळसुद्धा पूर्ण मऊ व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण हे 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. हे बघा आता 5 मिनटं झालेली आहे, आता आपण भाजी शिजली का बघूया झाकण काढून. बघा आता झाकण काढलेले आहे, तुम्ही बघू शकताय भाजीचं कलरसुद्धा चेंज झालेलं आहे. आता आपण आणि भाजीचं तुम्ही बघू शकताय आपण घातल्यावर ते फोडणी दिलं त्यावेळी भाजी किती दिसत होतं, आता शिजल्यावर हे भाजी किती कमी झालेले आहे. आता आपण हे डाळ वगैरे मऊ झाले का बघूया. हे बघा डाळसुद्धा मऊ झालेली आहे, तर आपण हे भाजी पण छान असं शिजलेले आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया, भाजी मस्त आपलं तयार झालेले आहे. तर असं आपण ह्या पद्धतीनं भाजी वगैरे करून खायचं, पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे उपलब्ध असते आणि आपल्याला भाजी खायलाच पाहिजे, म्हणून आपण ह्या पद्धतीने वेगवेगळे भाजी करून खायचे. आणि हे भाजी आहे ना आपल्याला भाकरीबरोबर वगैरे खूप चांगले लागतात खायला. हे बघा आता मस्त कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी तयार झालेली आहे, शेपूची भाजी. हे बघा मस्त सुगंध तर सुटलेले आहे भाजीचं, हे भाकरीबरोबर त्यांनी खूप चविष्ट लागते भाजी. ह्या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाणे वगैरे काहीच वापरायचं नाही, तुम्ही कुठलंही भाजी करताना त्यामध्ये शेंगदाण्याचे वापर करायचं नाही. आपण हे तर घरचं मूग डाळ वापरून हे भाजी तयार करून घेतलेले आहे आणि तुम्ही हे घरचं मूग डाळ घाला आणि आपल्याला हे मसूर डाळ असते ना ते घाला, मटकी डाळ घाला, पण ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरायचं नाही. शेंगदाण्याचं कूट घातलं ना ते चव जरा वेगळंच लागते आणि तुम्ही डाळ घालून बघा त्यामध्ये त्याचं चव वेगळंच लागते, त्यामुळं मी इथं कुठलंही भाजी करताना त्यामध्ये डाळच वापरते. मस्त असं झणझणीत हे जो भाजी तयार होते आणि खायला पण खूप चविष्ट लागते. तर शेपूची भाजीची रेसिपी तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.